सरकार है सरकार ने अजु परवानगी दिलेली नहीं तरी देखी शिवतीर्थावर शिवसेनेचाच कसरा मेळावा आहे ही प्रथा आहे आणि जनता देखील बघत आहे। अनेक वर्ष ज्या काही राजकीय संस्कृती होती परंपरा प्रथा होत्या महाराष्ट्राच्या त्या मोडून ही गद्दारी झालेली आहे आणि हीच गद्दारीची प्रथा हे गद्दार सरकार खोके सरकार पुढे नेत आहे। खोके सरकार मध्ये खरोखरच्या मागे कोण होतं कदाचित हे पुढे यायला लागलेलं आहे पण मला वाटतं हा शिवसेनेचा विषय आहे आणि शिवसेना शिवतीर्थावर नेहमीच दसरा मेळावा कळत आलेली आहे। खोके सरकार की काय करत राहील आणि किती दिवस टिकेल हे मला वाटतं आता काही दिवसात आपण बघू। परवानगी मिळाली नाही तर असे म्हणाले की हे इव्हेंट मॅनेजमेंट चाललं आपल्याला 2.5 वर्ष काम करायची संधी होती त्यावेळेस काम केलं नाही आपण आणि आता आपण राज्यभर दौरे करतो। आता ते जे अनेक गोष्टी म्हणालेले आहेत की खरे मुख्यमंत्री कोण आहेत बुलढाणा जिल्हा आणि बुलढाणा लोकसभा मतदारसंघ तर मला वाटतं हा त्यांचा अंतर्गत विषय। थोड़ी देर पहले देवेंद्र फडणवीस यहाँ पे ये कहा कि दशहरा मनावे के लिए ना ही आपकी तरफ से ना ही एकनाथ शिंदे की तरफ से कोई अर्जी आई है, अगर आती है तो ओरिजिनल जो अर्जी हम देने जा रहे हैं अर्जी हम देने जा रहे हैं लेकिन वहाँ कोई उसका स्वीकार नहीं कर रहा है और यही मैं कह रहा हूँ कि ये सरकार दड़पशाही की सरकार बन रही जा रही है खोकी सरकार है। ओरिजिनल एकनाथ शिंदे नंतर नोट टू हलाल असे एक मोहिम सुरू केली मनसे सोडा नंतर सर मी जास्त बोलत नाही। ओरिजिनल शिवसेना जो है वो एकनाथ शिंदे की ही है ऐसे में सोचा जाएगा क्या परमिशन। मुझे लगता है कि आपको भी पता है सबको पता है कि ओरिजिनल शिवसेना किसकी है। ये शिवसेना ओरिजिनल ऐसे वैसे नहीं शिवसेना शिवसेना रहती है और जो गद्दार है वो बाहर पड़े हैं गद्दारों की अभी आप देख रहे हो जनता हमारे साथ है और हमारे साथ ही रहेगी। हे बघा कुठेही शिवसेनेने भूमिका सोडली नाही शिवसेनेची भूमिका ही कायम स्पष्ट राहिलेली आहे। जेने जेने आमची मत आमची भूमिका आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन चालणार पुढे आमचं हिंदुत्व जे आहे हे जेने जेने मान्य असेल ते सोबत येतील आणि तसं आपण बघितलं असेल गेल्या 2.5 वर्षात देखील महाविकास आघाडी सरकार आम्ही महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी पुढे आलो आणि सोबत राहिलो ज्यांना ज्यांना आमची भूमिका मान्य असेल ते सोबत येतील। जाऊ दे ना ते बघू आता महत्त्वाची गोष्ट हीच आहे हायजॅक वगैरे नाही हो काय झालेलं आहे की ह्या गद्दारांना निमित्त पाहिजे होतं। आता जे लोकांसमोर त्यांचा मुखवटा फाटलेला आहे लोक पण हे पूर्ण जे राजकीय नाट्य जे चाललेलं आहे ते बघत आहे कोणालाही पसंत पडलेलं नाही आहे। माझ्या ज्या शिवसंवाद यात्रा चाललेल्या आहेत आपण बघतोय रिस्पॉन्सला तुफान मिळत आहे आणि मग कुठे ना कुठेतरी बिथरल्यानंतर परवा पण जे आपण निर्लज्जपणे आपण बघितलं असेल पायऱ्यांवर जे उभे होते सत्ताधारी पक्षाला कधी आपण विधानभवनाच्या पायऱ्यावर उभं बघितलं आहे का। तर महत्त्वाची गोष्ट हीच आहे की तुफान मिळत आहे आणि मग कुठे ना कुठेतरी बिथरल्यानंतर परवा पण जे आपण निर्लज्जपणे आपण बघितलं असेल पायऱ्यांवर जे उभे होते सत्ताधारी पक्षाला कधी आपण विधानभवनाच्या पायऱ्यावर उभं बघितलं आहे का। तर महत्त्वाची गोष्ट हीच आहे की जनता लोक महाराष्ट्राची जनता असेल देशाची जनता असेल जगभरात सगळ्यांनी बघितलेलं आहे की हे खोके सरकार आहे गद्दार सरकारच्या मागे कोणी उभं नाही आहे शिवसेनेसोबत उभं आहे आणि माझा परत परत प्रश्न हाच राहील की आम्ही काय कमी दिलं की यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसून असे निघून गेले।